ज्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदारांनी तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. हे असला आरोप माझ्यावर करायचा नाही, हे असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उगेच उचलली जीभ लावली टाळायला. एक मिनिट कृपाल कोण तुम्हाला सांगावं एक गोष्ट. एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने, मी राजकारण सोडेल. ज्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदाराने तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. हे असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खाजगीत आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलली जीभ लावली टाळायला. एक महिन्याच्या आत रिपोर्ट देणार होते, परंतु त्या रिपोर्ट मध्ये पहिलं शामियाना उभारलेला चांदीची ताटं तिथं जेवायला ठेवलेली आहे, पंचपक्वान्न जेवायला घालताय, असंच पहिल्या रिपोर्ट मध्ये आलंय. कशाचा रिपोर्ट? हे रिपोर्ट वगैरे असताना हे निव्वळ ती वेळ मारून नेण्याच्या करता, थोडस वातावरण शांत करण्याच्या करता, सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलंय काय काय झालं, कशा कशा पद्धतीनं क्लिपा पण फिरल्या ना, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा त्याच्यामध्ये फिरल्या. आणि तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला, मला त्यांचं जाहीर आव्हान आहे, एक माणसाला त्यांनी माझ्या पुढे उभं करावं आणि सांगावं की मी तिथं उभा राहतो, त्यांनी उभं राहावं की ह्या माणसांनी अजित पवारांना पैसे दिल्यावर त्यांचं अर्थ मंत्रालयातलं काम झालं, एकालाही सांगा. असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री, त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठताना खोकेच पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. त्याला काही अर्थ नाही त्या लोकांना.